सोलापूर येथील रहिवासी भाजपच्या माजी नगरसेविका मेनका राठोड तसेच त्यांचे पती मंडल अधिकारी शिवराज राठोड यांनी अशोक कनिराम चव्हाण यांचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणीच्या खटल्यात सोलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आय ए शेख नझीर यांची निर्दोष मुक्तता केली. याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 4 जुलै 2018 रोजी फिर्यादी चव्हाण हे त्यांच्या राहत्या घरी असताना रवी जाधव, दीपक राठोड, संजय पवार हे मोटरसायकलवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी फिर्यादी यांना मेनका राठोड यांनी बोलावले असे सांगून आलेल्या इसमांनी फिर्यादीस जबरदस्तीने मोटरसायकलीवर व पुढे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बसवून त्यांचे अपहरण करून जबरदस्तीने त्यांना मेनका राठोड यांच्या घरात आणले. यावेळी मेनका राठोड यांनी फिर्यादीस स्टंपने मारहाण केली. त्यावेळी शिवराज राठोड यांनी देखील फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यावेळी इतर 3 इसमांनी फिर्यादीस पकडून ठेवले. तसेच त्यावेळी शिवराज राठोड यांनी फिर्यादीस विरुद्ध पक्षाच्या मार्केट कमिटी निवडणुकीत प्रचार केल्याने माझी पत्नी निवडणुकीमध्ये पडली व त्यात आमचे 20 लाख रुपये खर्च होऊन आमचे नुकसान झाले. त्यामुळे तू 8 दिवसात 10 लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्या पूर्ण परिवारास खलास करतो अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीस मारहाण करीत असताना फिर्यादीची सोन्याची चैन खाली पडली आणि ती इतर इसमांनी उचलून त्यांच्या खिशात ठेवली. अशा आशयाची फिर्याद त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यामुळे एकूण 5 आरोपी विरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. तर सदरील प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध 17 न्यायालयामध्ये दोषारोपत्र पाठवले होते. सदरील खटण्याची सुनावणी होऊन त्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यामध्ये आरोपीचे वकील ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी साक्षीदाराच्या जबाबातील विसंगती कोर्टाच्या निदर्शनास आणून देत त्या अनुषंगाने आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा युक्तिवाद केला. सदरील युक्तिवाद विचारात घेऊन कोर्टाने सर्व 5ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात माजी नगरसेविका मेनका राठोड व मंडळ अधिकारी शिवराज राठोड यांच्या वतीने ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री, ॲडव्होकेट प्रणव उपाध्ये तर इतर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट ए एन शेख व सरकारतर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिलं.